तुमच्या हातात स्वतः केंद्रीय तपास यंत्रणा तुम्ही खोटी प्रकरणे निर्माण करायच्या बदनामीच्या मोहिमा राहतो. पारदर्शक व्यवहार डॉक्टर आणि नर्सेस होऊन जात होते त्या कामाबाबत किंवा त्यांना या कामाला जुंपून त्याच्याकडनं काम करून किंवा कठीण काम उत्तर प्रदेशमधल्या नद्यांतून गंगेतून लाखोपर्यंत वाहताना जगानं पाहिजे. सुदैव आहे की भारतीय जनता पक्षानं आभार मानले पाहिजे. तर तुमचा पाठिंबा असणार आहे का, कारण काँग्रेस काही स्वतःचा उमेदवार नाही, तर काँग्रेस ज्याला पाठिंबा देईल त्याला. या संदर्भात आम्ही दुपारी परत बसतो, हा शेवटचा दिवस आहे. तुम्ही नाशिक पदवीधर मतदारसंघात कोणता निर्णय घ्यावा शेवटी, किंवा नागपूरला शिक्षक मतदारसंघासंदर्भात काय भूमिका घ्यावी हे आज ठरेल. आत्ताच थोड्या वेळापूर्वी पवार साहेबांचं आणि माझं बोलणं झालं दूरध्वनीवर, त्यानंतर माननीय पवार साहेब आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांशीही चर्चा झाली, एकमेकांशी संवाद सुरू आहे. इकबाल चहल यांच्यावर घेरण्याचा प्रयत्न केला जातोय का? इकबाल सिंह चहल यांना चौकशीला बोलवले, या दोघांना घेरण्यासाठी हा सगळा प्रकार ठीक आहे ना? बघा, तुमच्या हातात सत्ता आहे, केंद्रीय तपास यंत्रणा आहे, म्हणून खोटी प्रकरणं निर्माण करायच्या बदनामीच्या मोहिमा राबवायच्या, बाकी काय? ज्या प्रकारचा हल्लाबोल सुरू आहे, कलकलाट मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेश प्रमाणे गंगेत प्रेत तरंगले नाही करोनाग्रस्तांनी. प्रत्येकाला आम्ही उपचार देऊ शकलो, प्राण वाचवू शकलो, हे उद्धव ठाकरे यांचे यश आहे. त्यांनी त्या त्या वेळेला घेतलेले निर्णय, आता उद्धव ठाकरे मुंबई पालिकेचं प्रशासन इतर अधिकारी हे सगळ्यांचं टीमवर्क होतं आणि त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केलं, नाहीतर मुंबईच्या मिठी नदीत सुद्धा तुम्हाला प्रेत दिसले असते. या कायद्यानुसार तातडीने निर्णय घेणं गरजेचं होतं, त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. आणि मी खात्रीनं सांगतो अत्यंत पारदर्शक व्यवहार होते, डॉक्टर आणि नर्सेस कळून जात होते त्या कामापासून, तेव्हा त्यांना या कामाला जुंपून त्याच्याकडनं काम करून घेणं हे तेव्हा कठीण काम होतं. नाही तर गुजरातमध्ये स्मशानात जागा मिळत नव्हत्या त्या काळात, आणि उत्तर प्रदेशमधल्या नद्यांतून गंगेतून लाखोपर्यंत वाहताना जगानं पाहिली. सुदैव आहे की भारतीय जनता पक्षानं आभार मानले पाहिजेत त्या सरकारचे आणि उद्धव ठाकरेंचे, की त्यांनी ज्या पद्धतीनं ते नेतृत्व केलं, म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचे प्राण वाचू शकतो. राऊत साहेब काल नारायण राणे भांडुपत होते, त्यावेळेस त्यांनी एक आरोप केला आहे की सीएम डावस गए, क्या लगता है आपको कितना इम्पोर्टेंट? अच्छी बात है अगर मुख्यमंत्री जाते हो दो दिन में, अगर 5 लाख करोड़ के निवेश लेकर आते हैं 2-3 दिन में जाएंगे ना, एक दिन पहुंचेंगे एक दिन रहेंगे, जेट लैग होगा, बहुत कुछ हो तो सोचे नहीं तो ठीक है. लेकिन सबसे पहले जो इन्वेस्टमेंट मुंबई से चुरा कर लेके गए हैं 2.5 लाख करोड़ की, वेदांत फॉक्सकॉन हो, एयरबस हो, ड्रग्स पार्क हो, ये सभी बहुत ही बड़े बड़े प्रकल्प हमसे हमारे महाराष्ट्र से चले गए, वो पहले कराए. ताउस बाद में जाइए, उस राज्य में जाइए जहाँ ये प्रकल्प गए, हमारे जो योजनाएं गई है गुजरात है और कोई राज्य है, वहां जाकर पहले हमारे जो प्रोजेक्ट सब लेकर आएंगे. बीएमसी कमिश्नर को ईडी की नोटिस भेजी गई है, क्या लगता है आपको? अच्छा, हमने तो नागपुर के अधिवेशन में मुख्यमंत्री का बहुत बड़ा जमीन घोटाला निकाला था, एनआईटी के जो जमीन लैंड्स काम था 100 करोड़ का, बाद में और दो मंत्रियों के भी हमने बहुत से मुद्दे निकाले भ्रष्टाचार के, उस बारे में हमने ईडी को भी अवगत किया है. मैं देख रहा हूं उनको नोटिस गया है क्या.